नमस्कार, गुड इवनिंग सर्वांना। रयत प्रबोधनीच्या यूट्यूब लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जवळपास एक महिन्याच्या काळानंतर लाईव्ह येण्याचा योग येतोय। अन अकॅडमीच्या माध्यमातून आणि रयतच्या ऑफलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपली अनेक वेळा भेट झालेली आहे, त्या संबंधानं आज आपण ऑनलाईन येण्याचा आपला आज एक योग आहे। आजच राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॉलिटीचा पेपर झाला, पेपर टू आज पार पडला। यस, नमस्कार। त्याच्या संबंधानं आपल्याला काही एक चर्चा करायची आहे आणि उर्वरित पॉलिटीच्या संबंधानं इथून पुढच्या काळामध्ये ऑनलाईन बाजून आपल्याला काय काय करता येईल याच्या संबंधानं देखील चर्चा करायची आहे। काही जण जॉईन होत आहेत एक, तोपर्यंत हळूहळू वेट करूया। नमस्कार, चला आरती, गुड इव्हिनिंग सर्वांनाच, गुड इव्हिनिंग, नमस्कार। मी मजेत आहे, मस्त आहे। यस, प्राजक्ता गुड इव्हिनिंग, अच्युत गुड इव्हिनिंग, प्रफुल्ल गुड इव्हिनिंग। हो, बघतो। नमस्कार अचल, गुड इव्हिनिंग सर्वांनाच, गुड इव्हिनिंग। आज राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दोन जो आहे, भारतीय राज्यघटना, हा पूर्णपणे झालेला आहे आणि भारतीय राज्यघटना हा जो टॉपिक, आज जो पेपर झाला तो पेपर खरं तर तुमच्या लेक्चरच्या अगोदर 10 मिनिटच मला मिळाल्यामुळं मला काही तो पाहता आलेला नाही आहे, तो समजूनही घेता आला नाही की त्यामध्ये काय विचारले। पण सिलेबस बदलल्यानंतर दोन परीक्षा साधारणतः झाल्या, एक म्हणजे 4 सप्टेंबरची आपली पूर्व परीक्षा आणि दुसरी म्हणजे आत्ता झालेली मुख्य परीक्षा जी आज कालपासून सुरू आहे। या दोन परीक्षा सिलेबस बदलल्यानंतर साधारणपणे पार पडत आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सिलेबस आयोगाने जसा बदलला तसाच आयोगाने प्रश्न विचारण्याची पद्धत सुद्धा बदललेली आहे। उदाहरणार्थ आपण 4 सप्टेंबरचा कंबाईनचा पेपर पाहिला, त्याच्यामध्ये कायद्याचे राज्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, प्रदत्त अधिनियम आणि सत्ता विभाजन नावाच्या वेगवेगळ्या काही संकल्पना विचारल्या। MPSC ची स्ट्रॅटेजी आहे का कंबाईनची स्ट्रॅटेजी आहे, सगळ्या परीक्षा MPSCच घेत असते, स्ट्रॅटेजी ही स्ट्रॅटेजी असते। गुड इव्हिनिंग अक्षदा, स्ट्रॅटेजी ही स्ट्रॅटेजी असते, ती कशाची असली तरी पॉलिटी या विषयाची मी स्ट्रॅटेजी घेतोय ही पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे। तर पॉलिटी या विषयाबद्दल बोलणार आहोत। सगळ्या परीक्षा समान आहेत, कोणतीही परीक्षा वेगळी नसते, त्याच्यामुळं कंबाईन काय, राज्यसेवा काय, फॉरेस्ट काय, वनसेवा काय, RTO काय, गट क, गट ब, गट ड, तलाठी, तहसीलदार, पोलीस, जे काय आहे सगळीकडे पॉलिटी विषय आहेत। त्याची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न करतोय आणि येत्या काळामध्ये यस कल्याणी मॅडम त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि येत्या काळामध्ये रयत प्रबोधनीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त कसे नवनवीन बीट्स यूट्यूबवरून समजून घेता येतील त्याच्यावरती देखील आपल्याला वर्क करायचं आहे। आज आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट त्याच्यावरती मी संध्याकाळी लिहितोच, जी भारतीय संसदेची लोकलेखा समिती आहे त्या लोकलेखा समितीवरती आपल्याला कंबाईनला प्रश्न विचारला होता, कदाचित तुम्हाला माहीत असेल। आणि त्या लोकलेखा समितीवरती, लोकलेखा समितीला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, कारण 1921 सालातली ब्रिटिशकालीन ती समिती आणि नंतरनं पुढं जाऊन तिचं रूपांतर झालं आणि मग ती भारतामध्ये आली आणि आज तिला 100 वर्ष पूर्ण झाली। तर मी संध्याकाळी त्याच्यावरती, लोकलेखा समितीवरती सविस्तर बोलणार आहे।
या सगळ्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य एवढंच की परीक्षा काय मागते आणि आपल्याला काय करायचं आहे. माझे सगळे आजी माझी विद्यार्थी अनअकॅडमीचे ऑफलाईन ऑनलाईन सगळे जॉईन होतात. मी काही लोकांचे नावच विसरून गेलो, पण मला फक्त आठवत आहे की हे माझे सगळे विद्यार्थी आहेत. एक महिन्याचा तुमच्यात आणि माझ्यात गॅप पडला. दीपक सर गुड इव्हिनिंग. पण जेवढं काय काय आपल्याला करता येईल उद्यापासून तेवढं मी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी नवनवीन काही बीट्स घेण्याचा प्रयत्न करेन. यस विजयजी गुड इव्हिनिंग. सर्वांनाच गुड इव्हिनिंग. मी कोणाला विसरलो नाही, मला फक्त आठवत नाही एवढं. यस चलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं आपल्यासमोर दोन तारखा आहेत. आता आपण गप्पा नंतर मारू व्हॉट्सअपला, इकडं आपण आपलं कामाचं बोलू. दोन तारखा माझ्यासमोर मला दिसत आहेत. एक म्हणजे 2 जानेवारी, दुसरी म्हणजे 26 फेब्रुवारी, त्याच्यानंतर काल आलेली 19 जून, आणि नंतर माझ्या माहितीप्रमाणे 7 का 8 ऑक्टोबर मी अंदाज पंचेत सांगतो. अशा आपल्यासमोर 4 तारखा मला सध्या दिसत आहेत. बरोबर. पूर्वपरीक्षेचा विचार करता एवढ्या पूर्वपरीक्षा द्यायच्या आहेत येत्या वर्षभरात. बरोबर. एवढ्या पूर्वपरीक्षा द्यायच्या आहेत आणि एवढ्या पूर्वपरीक्षा देत असताना त्यातले काही लोकांना जानेवारी महिन्यात कंबाईनची मुख्य परीक्षा पण द्यायची आहे. हो गट वेगळाच आहे. एवढ्या परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत. अगोदर राज्यसेवेच्या बाजूने आपण बोलू आणि नंतर कंबाईनच्या बाजूने बोलू. म्हणजे मी प्लॅन कसा असणार आहे आपला इथून पुढचा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा लेक्चरच्या माध्यमातून तुमच्याशी कसं मला अभ्यासाच्या बाबतीत जोडता येईल तो प्लॅन मी तुम्हाला सांगतोय. जसं मी इथून मागं पण प्लॅन सांगायचो तसं प्लॅन रन करायचो. खूप साऱ्या लोकांना माहिती आहे की ते प्लॅन कसे कसे रन व्हायचे, तर तो सुरुवातीला तुमच्या समोर मांडतो. पहिला मुद्दा घेतो तो म्हणजे राज्यसेवा परीक्षा. राज्यसेवा परीक्षा हा पहिला मुद्दा. या राज्यसेवा परीक्षेसाठी सर्वात जर महत्वाचा टॉपिक असेल ज्याला आपण हॉट टॉपिक म्हणतो तो म्हणजे संसद. हा संसद टॉपिक 2020 साला जी पूर्वपरीक्षा आपली झाली कोविडच्या अगोदर, या संसद टॉपिकवरती 5 प्रश्न होते आणि 5 गुणिले 2 म्हणजे जवळपास 10 मार्क आपल्याला याच्यावरती होते. बरोबर आहे. एवढं तर तुम्हाला माहिती आहे. हा संसद टॉपिक रयत प्रबोधनीच्याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 8 तारखेला सुरू होणार आहे. यूट्यूबच्या माध्यमातून 8 तारखेला सुरू होणार आहे सकाळी साधारणतः 11 ते 1 या काळात, आणि 4 दिवसात हा पूर्ण टॉपिक आपला संपलेला असेल. भविष्यामध्ये राज्यसेवा द्या, गट क द्या, UPSC द्या, IAS व्हा, कलेक्टर व्हा, जी कोणती परीक्षा द्यायची ती द्या, आणि संसद टॉपिक 4 दिवसात संपवायचा आहे. 8 ते 11, 8, 9, 10 आणि 11, 11 ते 1 या वेळेत संसद टॉपिक आपला फायनल होणार आहे. समजतंय. संसद टॉपिक आपला फायनल होणार आहे विथ नोट्स विथ कंटेंट. तुम्हाला ते ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याचे लिंक शेअर करेन. ओके. कारण एक साधारणतः 15 दिवसीय एक रिव्हिजन बॅच रयतच्या माध्यमातून सुरू करत आहोत आणि त्याचा पहिला टॉपिक संसद टॉपिक आहे. जो संसद टॉपिक तुम्हाला 1-2-4 दिवस त्याचा लाभ घेता येईल. हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक, कारण प्रश्न विचारण्याची संख्या सर्वाधिक या घटकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने एक राज्यसेवेचा बीट जर पाहिला तर दुसरा बीट तो म्हणजे कंबाईनचा बीट आहे. कंबाईनचा बीट. अनेक लोकांना प्रश्न पडेल की स्ट्रॅटेजीचं लेक्चर ठेवलंय. स्ट्रॅटेजी ऐकून ऐकून तुम्ही लोक दमून गेलेले आहात. म्हणजे उठसूट सगळ्यांनीच उठायचं आणि घ्या स्ट्रॅटेजी. त्याच्यामुळं मला काय स्ट्रॅटेजी सांगण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. मी 2 मार्क तुमचे कसे वाढवू शकतो याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरा मुद्दा म्हणजे कंबाईनच्या बाजूनं आपल्या घातक्या हल्ला ज्या विषयाने केला होता तो विषय म्हणजे पंचायत राज. पंचायत राज विषयाची साधारणतः मी 25 लेक्चर पंचायत राज विषयाचे 25 लेक्चर सुरू करणार आहे. ते सुद्धा तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातूनच अवेलेबल होतील. ते पण तुम्हाला त्याचा देखील लाभ घेता येईल जितक्या बाजूने मला करता येईल तितकं. म्हणजे मी अनेक विद्यार्थी पाहिले की ज्यांनी MPSC 4 वर्ष केली, 5 वर्ष केली, पण अलीकडे आत्ता त्यांनी 2 महिने झालं पंचायत राजचं पुस्तक खरेदी करायला सुरुवात केली.
याच्या अगोदर त्यांनी कधीही पंचायत राजचं पुस्तक घेतलेलं नव्हतं. कारण पंचायत राजचे प्रश्नच असे आले की पोरांना आता वाटायला लागलं की पंचायत राजचा अभ्यास केला पाहिजे. पण पंचायत राजच्या बाजूनं देखील येत्या काळामध्ये आपल्याला काम करायचं आणि हा सगळा घटक आपल्याला जिथनं सुरुवात करायचा आहे तो म्हणजे सर्वात सगळा घटक आपल्याला जिथनं सुरू करायचा आहे तो घटक म्हणजे आपल्या सर्वांसाठी, तो म्हणजे आपल्या संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे झालेली, त्या संयुक्त पूर्व परीक्षा 2020 म्हणजे सप्टेंबरची जी झाली 4 सप्टेंबरला, तिच्या 10 प्रश्नांच्या विश्लेषणापासून, 10 प्रश्नांच्या विश्लेषणापासून या 10 प्रश्नांपैकी 4 प्रश्न आजही असे आहेत की ज्याची उत्तरे अजूनही सांगता येत नाही की ती तीच का आहेत. आजही ते प्रश्न असे आहेत की त्याची उत्तरं तीच का आहेत ही आजही सांगता येत नाही. कदाचित तुमच्यापैकीही काही लोकांना माहीत नाही की त्या प्रश्नांची उत्तरं तीच का दिलेली आहेत. उदाहरणार्थ पंच आयोगाचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर तेच काय माहीत नाही. कायद्याचे राज्य का विचारलं त्याचं उत्तर तेच काय माहीत नाही. पंचायत राजचे प्रश्न जे विचारले ते कुठून आले हेच अजून माहीत नाही. आणि शिकवणाऱ्या लोकांमध्ये मग मी असो बाकीचे सगळे लोक असो म्हणजे मी सांगेल तुम्हाला ते कुठून आलं का विचारला प्रश्न या सगळ्यांचे उत्तर मी तुम्हाला देईल. येस थँक्यू अक्षदा. पण हे प्रश्न कुठून आले आणि हे का विचारले हे आपल्याला शोधायचं आहे. 2020चा पेपर झाल्यानंतर 2019चा घेऊ आणि 2018चा घेऊ असे 10 प्रश्न आणि फार तर 17 प्रश्न असे पुढच्या 2 किंवा 4 दिवसामध्ये सकाळी एक संध्याकाळी एक 20-20 मिनिटाचे सेशन घेऊन मग 8 तारखेला माझं 66 टॉपिक सुरू होणार आहे ज्या माध्यमातून आपल्याला तो सर्वांना मिळून जाईल. मग एक एक बीट्स मग त्याच्यानंतर मूलभूत हक्क. तर असा हा येत्या काळातला माझ्या बाजूनं असणारा प्लॅन आपल्याला आहे. आता तसं जर बघायला गेलं तर आज तारीख आहे 5 डिसेंबर बरोबर. आपली परीक्षा आहे 2 जानेवारी. आता आपल्याला प्रश्न पडतो की सर 2 जानेवारीच्या परीक्षेला असं आपण किती शिकणार आहोत किंवा आपलं किती कव्हर होईल माहित नाही किंवा मी तरी किती कव्हर करू शकतो. पण जेवढं आपल्याला करता येईल कारण मी एक रिव्हिजन बॅच स्पेलिंगवर जाऊ नका. माझे स्पेलिंग चुकीचे असतात हे तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे त्यामुळे स्पेलिंगवर काय जाऊ नका. रिव्हिजन बॅच आपल्याला इथं घेता येणार आहे जी मी 8 तारखेपासून जे तुम्हाला सांगितलं मी 8 ते 23 डिसेंबर पर्यंत घेणार आहे. बाकीचा सगळा प्लॅन जो आहे तो मी तुम्हाला मी जे ऍक्टिव्हिटी करणार आहे पॉलिटीच्या बाबतीत त्या मी तुमच्या समोर मांडल्या आणि जो प्लॅन रयत प्रबोधनी रन करत आहे तो तुमच्या समोर मांडल्या. समजलं? कोणाला काय अडचण काही शंका डाऊट नसते हसू नका. हो टॉपिक वाईजच घ्यायचंय पण अगोदर अवघड अवघड शिकवलं पाहिजे ना. हळूहळू होणार आहेत सगळी गाणी कळतंय. नसते हसू नका नसते लाफ्टर काढू नका. यस मग आता याच्यानंतर प्रश्न राहतो सर मग आम्ही काय करू. आपला जाहीर प्रश्न असतो की सर मग आम्ही काय करू. तुम्ही तर हे प्लॅन दिलाय असं करायचंय तसं करायचंय तुम्ही काय करायचं. हा म्हणूनच मी 66 टॉपिकच सांगितला ना. 66 टॉपिक हा पुस्तकात सुद्धा तुम्ही वाचत नाही. 66 टॉपिक हा अवघडच आहे बरोबर ना. हा अवघडच आहे सोपा थोडी अवघड टॉपिक आहे. आणि मग हा अवघडच टॉपिक आपण सुरुवातीला घेतोय. त्याच्यानंतर अवघड टॉपिक म्हटलं तर मग केंद्र राज्य संबंध बरोबर. त्याच्यानंतर म्हटलं तर फंडामेंटल राईट्स अवघड टॉपिक बरोबर. हा जेवढं युट्यूबला जमेल तेवढं युट्यूबला जेवढं बॅचेसमध्ये जमेल तेवढं बॅचेस. आता मी मुळात तर आजच तर लेक्चरला आलोय सगळं एका मिनिटात कसं सांगू की नेमकं काय होणार आहे पुढं. तर आता हळूहळू होईल. आता तुम्ही काय केलं पाहिजे. तुमचा प्लॅन मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो किती विश्वास ठेवायचा किती नाही ठेवायचा तुमचा प्रश्न. परीक्षा घेऊ राज्यसेवा 2020ची पूर्व परीक्षा भाऊ
हो नाही. ओके, 2020 चा जो पूर्व परीक्षेचा पेपर झाला त्याचा सगळा रिलेव्हन्स चालू घडामोडीला होता. जे जे चालू घडामोडीत मागील शब्द लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आयएमपी आहे, मागील एक वर्षात जे काही राजकीय घडामोडी घडल्या त्या राजकीय घडामोडी कनेक्ट करायच्या कुठं? पॉलिटीला. आणि हाच तुमचा अभ्यास, परीक्षेला तेच येतंय. आज राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर टू झाला. पेपर टू मध्ये पहिला प्रश्न कलम 370 वर आहे. का विचारला कलम 370 वरती? कलम 370 वरती का विचारला? कारण जम्मू काश्मीर राज्याचा केंद्रशासित प्रदेश झाला म्हणून विचारला. आलं लक्षात? करंट, मग करंटचा रिलेव्हन्स लावायचा. मग आता एखादी बातमी जर तुम्हाला सांगायची झाली की भविष्यात पेपरला काय येऊ शकतं, तर एक मी तुम्हाला आज सांगतो काय येऊ शकतं. दोन गोष्टी मी मागे टेलिग्रामवर पण त्याच्या बाबतीत लिहिलं होतं. एक मुद्दा, पहिला मुद्दा, भारतीय, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय, भारतीय निवडणूक आयोग परीक्षेला येऊ शकतो का? येऊ शकतो, उत्तर द्या कमेंट मध्ये. का येऊ शकतो भारतीय निवडणूक आयोग परीक्षेला? का येऊ शकतो? कारण भारतीय निवडणूक आयोगाचे कोण चेंज झालेले आहेत? मुख्य निवडणूक आयुक्त. बरोबर का? झालेले आहेत का? यस. हा झाला करंटचा रिलेव्हन्स. करंट हा झाला करंट रिलेव्हन्स. अध्यक्ष चेंज. दुसरं काय? अजून एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. समजा आपण इमॅजिन करू हा प्रश्न विचारला राज्यसेवेला. मग आता कंबाईनला समजा आयोगाला विचारायचा आहे, पेपर सेटरला, कंबाईनला 26 फेब्रुवारीला काय विचार? विचार राज्य महिला आयोग. काय विचाराल रे राज्य महिला आयोग? वाय राज्य महिला आयोगाचा प्रश्न काय विचारल? कारण राज्य महिला आयोगाला 2.5 वर्षानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला कोण मिळाले? कायमस्वरूपी अध्यक्ष मिळालेत. बरोबर का? अजून काय विचारू शकतं आयोग? आयोगांमध्ये अजून विचारू शकतं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग. का? लोकसेवा आयोगाला म्हणजेच MPSC ला देखील काय मिळालेले आहेत? कायमस्वरूपी अध्यक्ष मिळालेले आहेत. हे तुम्ही करायचे. आणि तुम्ही 2020 चा पेपर बघा कुठे गेलं. हा, 2020 चा पेपर पहा राज्यसेवेचा. जे काही तुम्हाला 15 प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे चालू घडामोडीलाच जाऊन टच करतात. आणि आता मग परत प्रश्न पडतो, सर मग आम्ही चालू घडामोडी कुठून करू? तुम्ही कोणतंही एखादी वार्षिकी घेतलेली असते, कोणतीही एखादी सहामाही घेतलेली असते, कोणतीही एखादी बारामाही घेतलेली असते, त्याच्यामध्ये राजकीय नावाचा एक बीट असतो, राजकीय. आणि त्या राजकीय नावाच्या बीटमध्ये जायचं, तिथनं आपले काही पॉईंट बाजूला काढायचे. कळलं का? तिथले आपले काही पॉईंट बाजूला काढायचे. क्लिअर का? हो. आरजे स्टुडिओ काय म्हणतात? मिस यू. बर, मिस यू टू. बस का? कैसा लगा मेरा मजाक? चलो आगे बढ़ते हैं, पुढे जाऊ. आता ह्या सगळ्यामध्ये काही मुलांना सर त्यांचा प्रश्न आहे की सर मला पॉलिटीचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. पूर्ण अभ्यास म्हणजे माझा प्रश्नच नाही चुकला पाहिजे, अशी एक संघटना असते MPSC. त्यांना राज्यसेवा पेपर 2 चा अभ्यास करावा लागेल. पेपर 2 आपल्याला जो प्रश्न विचारला होता, कायद्याचे राज्य. बरोबर, कायद्याचे राज्य. त्या कायद्याचे राज्य प्रश्नांचे उर्वरित पर्याय जर पाहिले तर एक पर्याय आहे न्यायालयीन पुनर्विलोकन. बरोबर का रे? एक पर्याय आहे प्रदत्त अधिनियम किंवा विधिनियम, आहे का? आणि एक पर्याय आहे सत्ता विभाजन, सेपरेशन ऑफ पॉवर, आहे का? आणि एक पर्याय होता कायद्याचे राज्य, आहे का? असा प्रश्न होता का? बरोबर का?
बोला बोला, डायलॉग मरू द्या तिकडं, हिथं अभ्यासाचं बघा कोणाचं काय तर कोणाचं काय, असा प्रश्न होता का? यस यस. आता तुम्हाला प्रश्न पडला की सर हे आलं कुठून? राज्यसेवा पेपर टू मध्ये 2020 सालाला जो काही सिलेबस नवीन अभ्यासक्रम आला, त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये या संकल्पना नव्याने काय झालेल्या आहेत, समाविष्ट झालेल्या आहेत. आणि तिथून हा प्रश्न विचारला गेला होता. म्हणजेच आता आजचा जो पेपर टू झालेला आहे राज्यसेवेचा, तो पाहिल्यानंतर कळेल की नव्यानं जो सिलेबस समाविष्ट झालेला आहे त्यातनं काही घटक आपल्याला उमजतील, समजतील, आणि त्या घटकावरतीच येत्या काळामध्ये परीक्षेला प्रश्न विचारतील. आता ते दिवस गेले अध्यक्ष महोदय, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, उपाध्यक्ष कोण होते, जोड्या लावा, चुकीचे ओळखा, बरोबर ओळखा, हे दिवस आता गेलेले आहेत. आपण सुद्धा 4 सप्टेंबरच्या परीक्षेनं खूप काही शिकवलं. 4 सप्टेंबरच्या परीक्षेच्या अगोदर महाराष्ट्राचा भूगोल, एक आहे महाराष्ट्राचा भूगोल, अचानक भारताचे 3 प्रश्न आले, त्याच्यावरचा एक खिंडीवर आला. इथून आपल्याला कळालं की आता भारताचा पण अभ्यास आपण केला पाहिजे. आल लक्षात, येत्या काळामध्ये आपल्याला वेळ आहे. 26 फेब्रुवारी हा खूप लांब असलेला दिवस आहे. अख्खे 26 दिवस, अख्खा जानेवारी, आणि या महिन्यातले 20-25 दिवस, म्हणजे जवळपास आपल्याकडं 80-90 दिवस आपल्या हातात आहेत. तर या काळामध्ये या घटकावरती आपल्याला काम करावं लागेल. आणि मी सुद्धा तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून उग सोपं शिकवत बसणार नाही. उग मी प्रश्न लिहिणार इथं बोर्डवरती, जोड्या लावा, गट अ, गट ब, कोणत्या देशाकडून काय घेतले, डीपीएसपी कोणाकडून घेतले, फंडामेंटल राईट्स, अजिबात नाही. आयोग खूप फॉरवर्ड झालेला आहे. प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी बदलत चाललेली आहे. तुम्ही सुद्धा एमपीएससीला आता आपण हलक्यात घेऊन चालणार नाही. 2022 हे वर्ष, 2022 हे वर्ष आपलं गोल्डन इयर आहे. असं कधीच होत नाही एका वर्षात 2 वेळा परीक्षा द्यायला चान्स कधी मिळत नाही. पहिल्यांदाच एका वर्षात 2 वेळा चान्स मिळत आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळं एका वर्षात 2 वेळा चान्स आपल्याला मिळतोय. मला जेवढं काही रयत प्रबोधनीच्या माध्यमातून घेता येईल तेवढं मी यूट्यूबच्या माध्यमातून घेईल. मला काही बॅचेस लॉन्च करता आल्या. हे बघा, मी खूप स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. काही लोकांना वाटतं सर सगळंच घ्या यूट्यूबच्या माध्यमातून, फुकटची किंमत नसते, याला व्हॅल्यू नाही. आलं लक्षात? 500 रुपये घेईन पण पेडच घेईन. आलं लक्षात? त्याच्याशिवाय ते नसतंय, देवाचं असतंय ते. आलं लक्षात? मला जेवढे वाटतील तेवढे मी फ्री घेईन, मला जेवढे वाटतील तेवढे मी पेड घेईन, माझा माझा राईट्स राहील. कळलं? समजलं? मी काय शिकवतो, मी कसं शिकवतो हे तुम्ही सगळेजण जाणता. कळलं? तुम्हाला माहिती आहे मी काय शिकवतो. त्याच्यामुळं आपल्याला उद्यापासनं या सगळ्या घटकाकडे सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे मी 2020च्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या पेपरपासून सुरुवात करेल. 8 तारखेला मी 67 टॉपिकला सुरुवात करेल. तुम्हाला काही ते फ्री असेल युट्यूबवर, त्याची लिंक वगैरे मी तुम्हाला देईन. दुसरा मुद्दा, तुम्हाला चालू घडामोडीच्या रिलेव्हन्सनं काम करायचं आहे. आणि तिसरा मुद्दा, मी पंचायत राजला एक तुम्हाला सहकार्य करणार आहे. मी अजिबात मार्गदर्शक तत्वे, त्याच्यानंतर संविधान सभा, घटनेचे स्रोत, परिशिष्टे, सरनामा शिकवणार नाही. जे काय आहे ते सगळे हार्ड हार्ड टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे. कोणाला काय अडचण, कोणाला काही शंका, लई दिवसांनी तुम्हाला मी दिसलोय. बरोबर आहे? कोणाला वाटत असेल की खाली काय बघताय, पबजी खेळत नाही मी, तुम्ही काय चॅटमध्ये कमेंट टाकताय ते मी कमेंट वाचतोय, तुम्हाला वाटत असेल मधीच सरांचं चाललंय काय पबजी वगैरे काय, तर असं काही नाही. आलं लक्षात? टायमिंग
हे जे लेक्चर्स आहेत मी जे काय अनालिसिस घेणार आहे त्याचं टायमिंग तुम्हाला संध्याकाळी साधारणतः 6 वाजताच असेल उद्या अंदाज एक अंदाज आणि जे 67 टॉपिक आहे तो दुपारी 11 वाजता असणार आहे 11 ते 1 ओके क्लिअर का काय अडचण यस सो पुन्हा एकदा आपण सगळेजण सहवासात आलोय असं वाटायला नको की विशाल सरांनी आम्हाला सोडून दिले ले देर आहे लेकिन दुरुस्त आहे थोडासा उशीर आलो पण अपडेट होऊन आलोय परीक्षांसाठी खूप सारे बदल स्वतःमध्ये करून आलोय पूर्ण राज्यसेवेचा पेपर 2 चा अभ्यास करून आलोय त्यातला पार्ट 2 चा देखील अभ्यास करून आलोय त्यामुळे आता काहीच अडचण नाही आज गेल्यानंतर लगेचच लोकलेखा समितीचा कार्यक्रम राबवण्यात येईल कारण 100 वर्ष लोकलेखा समितीला पूर्ण झालेली आहेत ओके चलो यस त्यामुळे पूर्ण अभ्यास करून आलोय उद्या आपल्या सर्वांना उद्या भेटू आपण सगळेजण आजच्या पुरतं एवढंच झालं तुमचं माझं फक्त संभाषण व्हावं एकमेकांशी बोलणं व्हावं इंट्रोडक्शन व्हावं तुम्ही ओळखताय सगळे मला यस चलो थांबूया तिथे संडे आहे आज थँक्यू सो मच उद्यापासून तुमच्यासोबत आपण टाईम लिहिले ना इथं टाईम लिहिले ना इंडियन 11:06 आणि माझा एक टेलिग्राम चॅनल आहे विशाल लोंढे नावाचा टेलिग्रामला सर्च करायचं टेलिग्राम चॅनल त्याला जॉईन करा एक जणाला मी सांगितलं माझा टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा तो म्हणला कुठं जॉईन करू आता टेलिग्राम चॅनल काय मेलला नाही ना जॉईन करता येत टेलिग्राम चॅनल हा टेलिग्रामलाच जॉईन करता येतो आता टेलिग्राम काय आहे तर टेलिग्राम नावाचं ऍप आहे तिथं जॉईन व्हा आणि मग तिथं मी त्याच्या लिंक वगैरे तुम्हाला सगळ्यांना शेअर करत राहील ओके तोपर्यंत थांबतो तुम्हा सर्वांची रजा घेतो खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र शेवटी जाता जाता एवढंच सांगतो पुन्हा येईन मी पुन्हा येईन चला थँक्यू